どれぐらいだろう。हे गाइस आणि रामराम मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे क्यू एन ए ब्लॉग. म्हणजे तुम्हाला मी इंस्टाग्राम वरती काही क्वेश्चन विचारले होते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे क्यू एन ए ब्लॉग, कारण मी इंस्टाग्राम वरती एक पोस्ट टाकले होते, त्याच्या खाली तुम्ही बऱ्याच लोकांनी क्वेश्चन विचारले होते. सर्वांचे तर क्वेश्चन आम्ही आन्सर नाही करू शकत, त्यापैकी आम्ही थोडेसे क्वेश्चन सिलेक्ट केलेले सगळ्यांना जे आवडले ते, आणि ते आम्ही इथे अन्सर करणार. तर ज्याचा क्वेश्चन येणार नाही, सॉरी, पुढच्या वेळेस करूया आपण, ठीक आहे. तर चला सुरू करूया आपला क्यू एन ए व्हिडिओ. पहिला क्वेश्चन कोणता आहे बाहेर? लग्न कसे जमले कोणाचे? थोडं मोठ्याने बोललं तर बरं. पहिला क्वेश्चन आहे लग्न कसे जमले. हा, तर मला असं वाटतंय की हा क्वेश्चन माझ्या आणि पायलसाठी असेल, कारण आमचं लग्नाची स्टोरी अजून आम्ही सांगितलेली नाही. तर असे बरेच क्वेश्चन आलेले आहेत, दोघांच्या पण सांगून टाकून. दोघांचे कसे जमले? हा, म्हणजे सुनीलचं तर त्यांना जमलं, ते अरेंज मॅरेज. आमचं पण अरेंज मॅरेज. हा, पण मग कसं जमलं त्याची स्टोरी नंतर सांगू. हा क्वेश्चनचा एक सेपरेट ब्लॉग येईल, तर तो आता आपण स्किप करूया, ठीक आहे. पुढचा प्रश्न नाही काही, पण सगळे एकदा आमच्या घरी या, तुझे व्हिडिओ पाहताना असं वाटत की आपणच आहोत. मी काय त्यांच्या घरी नाव पण माझं युजरचं श्रद्धा 0404. सांग मग काय करायचं. येऊ यार एखाद्या वेळेस, वेळ आली तर येऊ. बरं, ठीक आहे, पुढचा. साहिल झडे, स्वप्नील भाऊ, तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून खूप प्रेम, आणि तुम्ही खूप चांगले ब्लॉग बनवतात. धन्यवाद. मी मुद्दा पण ठेवलंय, कारण काही लोकांनी प्रश्न नाही विचारले तर त्यांना जे आपल्याविषयी प्रेम होत ते त्यांनी व्यक्त केले. धन्यवाद सगळ्यांचे. पुन्हा एकदा आपण धन्यवाद मानले पाहिजे, प्रत्येकापर्यंत तर पोहोचू शकणार नाही आपण. यस, थँक्यू. बनकर यस, पायलचे मराठी ब्लॉग्स काय येत नाही? कारण पायल बनवितच नाही. दररोजच कंटेंट जर हिंदीमधून येत आहे तर तेच परत मराठीत का? म्हणून आम्ही असं काहीतरी ज्या दिवशी स्पेशल असेल त्या दिवशी मी मराठी ब्लॉग म्हणून मी पण त्याच्यामुळे सांग. हे पण तुम्हाला विचारलंच नाही, तुला कोणी विचारलंच नाही, कशाला सांगतोय. पुढचा क्वेश्चन, तन्मय काकर आले, तू नाशिक मध्ये कोणत्या विलेज मध्ये राहतो? दादा सांगा आपल्या गावाचं नाव कोणतं आहे. आम्ही नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात धनकवडी गावामध्ये राहतो, येवला मनमाड हायवेच्या जवळ. तर आमचं गाव आहे धनकवडी, ते येवल्यामध्ये नाशिक मध्ये. शरद 9696, सुनील दादाचे एंगेजमेंट कधी आहे? तर सुनीलच्या एंगेजमेंट, सुनीलच्या लग्नाविषयी बरेच क्वेश्चन आले होते, जास्त तर तेच क्वेश्चन होते. सुनीलच्या लग्नाविषयी, सुनीलच्या बायको काय करते, सुनीलच्या बायकोचं शिक्षण काय आहे, वैभवचं लग्न कधी, असे यांच्या लग्नाविषयी जास्त क्वेश्चन होते. तर पायल सांग कधी. सुनील दादांची एंगेजमेंट त्यांच्या हळदीच्या दिवशी दुपारी होईल. हा, दुपारी नाही ग, संध्याकाळी ना. हा, म्हणजे हळदीच्या पहिले होईल, 4-5 नंतर. हा, म्हणजे हळदीच्या दिवशीच सुनीलच्या एंगेजमेंट असणार आहे. तर असं स्पेशल एंगेजमेंटचा दिवस काय नाहीये. आणि लग्न आणि हळद कधी हे कधी सांगायचं का मम्मी? नंतर सांगू. वैभवचं लग्न झाल्यानंतर सांगू. हा, वैभवचं लग्न अगोदर एवढं सांगू. पुढचा संकेत आगरे, युअर करंट सीटीसी. तर संकेत भाऊंना माझा पगार जाणून घ्यायची इच्छा आहे. तर मम्मी किती माझा पगार सांग त्यांना. खरंच सांगायचं सांग, तुला जो सांग सांग ना. आम्हीच तुला कधी पगार विचारला नाही, आता कस काय सांगायचं त्यांना पगार किती. संकेत भाऊ, माझ्या घरच्यांनाच माझा पगार माहित नाही, तर मी बाहेरच्या लोकांना सांगणं थोडं दूरच आहे. तर आणि पगार ही अशी गोष्ट आहे की जी मला वाटतं नाही सांगायला पाहिजे, त्याचे बरेच तोटे आहेत. मी अगोदर सांगून बघितलंय, त्यामुळे मी किती पैसे वगैरे कमवत आहे सध्या थोडं सांगत नाही लोकांना, कारण ऐसी चीज आहे बता ही नाही जाती, नजर लग जाती. पुढची गोष्ट, सगळ्या कुटुंबाचा यायचा भागण असा हाय त्याला. आई वडिलांना सांभाळायचं बघा, आणि त्याचं कुटुंब पाहायचं बघा, सगळं कुटुंब हे करायचं बघा, हाय
एक नंबर आन्सर आहे. परत सेम क्वेश्चन आलाय विश्वजीत. हा असे असे पाच सहा क्वेश्चन आहेत, मी यांचे स्क्रीनशॉट टाकेल. महाराष्ट्रामध्ये कुठे राहता म्हणून जे जो झालाय तो घेत नको, तो क्वेश्चन तो स्किप करायचा. रिश पाटील, टोटल खर्च किती आला कन्स्ट्रक्शन करायला? अजून झालंच नाही पूर्ण, अजून प्रोग्रेस याच्यामध्येच आहे, पण ज्या वेळेला फायनल होईल त्यावेळेला आपण नक्की सांगू. पूर्ण झालंच नाही. ऋषी भाऊ पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. दाखव तुझा क्वेश्चन होता, दाखव कोणाचा. तर यामध्ये एक पायलने पण क्वेश्चन विचारलाय, संधीचा फायदा उठवायचा प्रयत्न केलेला आहे संधी साधू लोकांनी. विचारलंय पायलनी, मालदीव्स ला कधी जाणार? मग मालदीव्स ला कधी देऊ गेला? तुम्ही कधी जाणार? मला कधी नेणार असं नाही विचारलं. तुम्ही कधी जाणार हे विचारले? मी विचारलंय का मला मालदीव्स ला कधी नेणार असं नाही, जाणार कधी तुम्ही? म्हणजे तुला यायचं नाही? मी तर मग सोपं झालं ना, माझा निम्मा खर्च वाचल, मग तर मी लगेच डिसाइड करू शकतो. तू सांग तुला यायचं नसेल तर लगेच तुला डेट सांगतो. शुभांगी जाधव, पायल दिदींना तुम्ही व्हिडिओ केलेले आवडत नाही का? सांगा. पहिले नव्हते आवडत, पण आता आवडत. कारण पहिला तर मी नव्हतं आवडत. तर व्हिडिओ पण आवडायला लागले का तुला? ठीक आहे, व्हिडिओ पण आवडते, आता बनवलेले पण आवडते. पहिले मलाच जास्त बोलायला नव्हतं आवडत, त्याच्यामुळे कुणी माझी पण लाईफ अशी लोकांना दाखवली तेव्हा नव्हतं आवडत. प्रायव्हसीचं तुला असं वाटायचं, आता का बरं आवडायला लागले? आता तुम्ही ते सवय झाली आणि नाही तुम्ही म्हणजे जे दाखवायला पाहिजे तेच दाखवता. पहिले कसं तुम्ही जास्त गोष्टी दाखवायचे सांगायचे, पण आता तुम्ही थोड्या प्रायव्हेट गोष्टी प्रायव्हेटच ठेवते. पानसरे किरण, CRPF, हाऊ मच डू यू अर्न फ्रॉम युट्यूब? येस, तर कारणामुळे मला व्हिडिओ आवडायला लागले. युट्यूब मधून पैसे यायला लागले म्हणून तिला व्हिडिओ करायला आवडायला लागले. तर हा हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की तुम्ही युट्यूब मधून किती पैसे कमावता, आणि बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की बाबा युट्यूब मधून तर असे म्हणजे एकदमच लाखो रुपये कमवत असतील किंवा खूपच पैसे कमवत असतील. तर मला असं सांगायचं की युट्यूब मधून आम्हाला आहे ना, मी तुम्हाला एक आयडिया देतो की एक वस्तू सांगतो की तेवढे पैसे आम्हाला साधारणतः येतात. आणि युट्यूबचं कसं असतं, दर महिन्याला फिक्स पैसे नाही आहेत, जसं पगार असतो ना फिक्स की तेवढा येतोच दर महिन्याला, तसं युट्यूबचं नाही राहत. तुमचे व्हिडिओ किती पाहिल्या, किती लोकांनी व्हिडिओ बघितल्या, त्याच्यावर तुमचे पैसे अवलंबून असतात. तर आमचे दोन चॅनल आहेत, एक मराठी चॅनल आहे, एक हिंदी चॅनल. हिंदी आमचा मेन चॅनल आहे. तर मी मराठी चॅनलचं सांगेल कारण हा मराठी क्यू एन ए बरोबर. तर मराठी चॅनल आमचा मागच्या महिन्यात मॉनिटाईज झालाय, आणि मराठी चॅनलवरती आमच्या व्हिडिओज अशा आधी मध्येच येत राहतात. तर असं समजून घ्या की आतापर्यंत आम्ही ह्या मराठी चॅनलवरनं जवळपास सांगायचं ठरलं तर मराठी चॅनलवरनं आम्ही आत्तापर्यंत जेव्हापासून चॅनल सुरू केलंय आणि आत्तापर्यंत एवढे पैसे कमवले की त्याच्यातून आम्ही 1 ग्रॅम सोनं घेऊ शकतो. तुम्ही विचार करा किती पैसे मराठी चॅनलवरती आहे, हिंदी चॅनलचं थोडासा जास्त आहे, 1.5 ग्रॅम सोनं घेऊ शकतो. जस्ट जोकिंग, थोडं जास्त आहे त्याच्यापेक्षा. तर समजून गेलं असेल तुम्हाला, म्हणजे आमचा मराठी चॅनल आता जस्ट सुरू झालाय, पण त्याच्यातून आम्हाला थोडेफार पैसे यायला लागले तर आम्ही खुश आहोत, आणि पैशासाठी मुळात युट्यूब करतच नाही. पुढची गोष्ट, प्रिया मोल, डज पायल वॉन्ट टू डू द जॉब विथ बाय द वे शी इज सो क्यूट अँड इनोसंट. थँक यू. पहिला प्रश्न विसरून गेले कॉम्प्लिमेंट. काय प्रश्न आहे तुझा सांग. डज पायल वॉन्ट टू डू द जॉब? सांग की नाही मला नाही आवडत जॉब करायला. कबर मला इच्छा पण नाही जॉब करायची. नाही मी पहिलेच मला पहिल्यापासूनच इच्छा नव्हती, एक तर करायचं तर स्वतःच करायचं, एक वेळ घरी बसायचं म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली काम नाही करायचं. सोडून द्यायला पाहिजे तुमची मर्जी, तुम्हाला आवडती ती गोष्ट. शी हॅज अ प्रिव्हिलेज. पुढचा क्वेश्चन, जस्ट डम अर्जुन, थोडं मोठे. एज ऑफ ऑल युअर ब्रदर्स फॅमिली मेंबर्स. हा काय प्रश्न आहे, तुमच्या सगळ्यांचे वय सांगा, सगळ्या भावांची.
काय करायचं आता माझं तर लग्न ऑलरेडी जमलं जमलेलं आहे वैभवचं जमलंय. कदाचित तो अशा पर्स्पेक्टिव्ह विचारत असाल की आपण कोणत्या एज ब्रॅकेट मध्ये येतो, म्हणजे आपल्या गोष्टी आजूबाजूला ज्या घडत आहे त्या कोणत्या वयापर्यंत घडत. तर मला तर माझं वय सांगेल काय प्रॉब्लेम नाही, माझं 28 वय चालू आहे सध्या. सुनील माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान आहे, वैभव पण सेम आहे, सचिन 3-4 वर्षांनी लहान आहे. तर मग तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या ठीक आहे. सुनील आणि बबलू संगतचे वैभव. आणि आम्ही मिलेनियम कॅटेगरी देतो, मिलेनियम जनरेशन. जेन झी मध्ये पाहिले ते आणि शुभम नाही जेन झी मध्ये येते पाहिले, जनरेशन झेड मध्ये येते पाहिले. पुढचा क्वेश्चन सुरज बिरदवडे, हाऊ मेनी टाइम्स यू गेट बिटन बाय युअर वाईफ इन अ डे. तर हा प्रश्न विचारलाय सूरजने. सूरज माझा मित्र आहे, इंजिनिअरिंग कॉलेज पासून आम्ही मित्र आहोत. तर त्यांनी मला प्रश्न विचारले दिवसभरात पायल कडून किती टोले खातोस, किती मार खातो, किती वेळा रडतो मी. तुझ्या नंतर त्याचं लग्न झालंय एकदा, तुझा अनुभव सांग म्हणा. सूरज पप्पा काय म्हटलं त्याच्या पटी तू त्याचा वय वर्ष लग्नाचा अंतराचा अंदाज करू शकतो. हा सूरजचं लग्न माझ्या नंतर झालंय आणि सूरज जर दिवसाला 5 टोले खात असत तर मी किती खात असत. जस्ट केली. चला पुढचा क्वेश्चन. जस्ट डाऊन अर्जुन त्यांनी दुसरा पण क्वेश्चन विचारला, एनी प्लॅन्स ऑफ मीटअप इन पुणे. मला ना खरं मीटअप करायला आवडत का बरं माहिती का, मला असं वाटतं माझी तेवढी अजून औकातच नाहीये की मी मीटअप वगैरे ठेवायला पाहिजे. 15,000 सबस्क्रायबर माझ्या मेन चॅनलला, मराठी चॅनलला 1,500 सबस्क्रायबर आहेत, म्हणजे मी तेवढा मोठा युट्यूबरच नाही अजून की मी मीटअप वगैरे करायला पाहिजे. पण देव करो लवकरच ती वेळ येऊ की जेव्हा मी मीटअप करेल आणि लोक पण भेटायला येतील मला. ठीक जास्त प्रमाणात जास्त डेन्सिटी लग्नाच्या स्टोरीवर एक ब्लॉग होऊन जाऊ द्या. मी एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं झालाय क्वेश्चन ठीक आहे. कधीतरी बनवतो एक ब्लॉग कधी. सुनील जाधव कोण आहे सुनील जाधव काय नाही. युट्यूब चॅनल का सुरू केला, पैसे की फेम. हा क्वेश्चन माझ्यासाठी सुनीलला विचारलाय. तर मला असं वाटतं मी युट्यूब चॅनल यासाठी सुरू केलाय की मला असं वाटलं होतं की आपण काहीतरी करूया एक्स्ट्रा. आणि ऑफकोर्स मी बघितलं होतं बरेच युट्यूबर बघायचो मी, मला असं वाटायचं यार हे लोक करू शकतात तर मी पण करू शकेल. आणि मी मला लय अगोदरपासून चाळा होता ते व्हिडिओ काढायचा, हा छंद होता, त्यामुळे मग मी तो छंद म्हणून सुरू केला. आणि मग काहीतरी गोष्ट करायची तर मग त्याच्यातून आपल्या युट्यूबवर ज्या ज्या गोष्टीचे आपण दाखवलंय त्याची ती मेमरी तयार झाली. हा आपण कधीही आयुष्यात पाठीमागे वळून जेव्हा बघू तेव्हा त्या गोष्टीच आपल्याला समजतील का आपण ह्या वेळेला हे करीत होतो ह्या वयामध्ये. याची म्हणजे हा आठवणीतली शिदोरी जी पूर्वी म्हणू होती त्या शिदोरीतला एक छोटासा प्रयत्न हा तुझ्या युट्यूब मधून दिसतो. आमचे पप्पा. हा तर म्हणजे मला 2017 साली मी असेच रँडम व्हिडिओ काढायचो तेव्हा माझी हिंमत नाही झाली ब्लॉग बनवायची. 2023 ला सुरू केला मी. ठीक कॅप्टन मयूर पणक, लव ऑर मनी, वन वर्ड आन्सर प्लीज. लव विथ लॉट ऑफ मनी. मनीवर सगळेच प्रेम करते. पण प्रॅक्टिकली सांगायचं तर मला असं वाटतं की लव तुम्हाला कुठून भेटायला पाहिजे माहिती का, आई वडिलांकडून आणि तुमचं जे लाईफ पार्टनर असेल त्याच्याकडून. आणि हे सगळे तुमच्या सोबत असल्यानंतर आहे ना, तुमच्याकडे जर पैसा नसेल ना तर या गोष्टीनं काही अर्थ उरत नाही, त्यामुळे पैसा पण पाहिजे. तर हे दोघं इंटरलिंक गोष्टी आहेत तुम्ही जर गृहस्थ धर्मात असाल तर. पुढचा प्रश्न नरेश, तुमच्या सर्व जाधव परिवाराचे एकत्रित राहण्याचे वैशिष्ट्य काय. या प्रश्नाचं उत्तर हे दोघं चांगलं देऊ शकतात. मी 12वी पास झाल्यानंतर आईचं निधन झालेलं होतं आणि तेव्हापासून आईची उणीव आणि त्याच्यामुळं दोन्ही लहान असलेले भाऊ वडील यांना सांभाळण्यासाठी कुटुंबामध्ये ज्यावेळी नाते दृढ झालं होतं म्हणजे आपुलकी तयार झाली होती आणि ती लवकर सुटली नाही, सुटू नाही दिली.
त्याच्यामुळे जास्त दिवस आम्ही राहिलो. मला असं वाटतं म्हणजे आपल्या जनरेशन माझा वैयक्तिक पर्स्पेक्टिव्ह असं आहे, कुठलं पण कुटुंब एकत्र का बनवू शकतं तर त्या कुटुंबाचं एक गोल राहतं, म्हणजे की आपल्याला कुटुंब म्हणून काहीतरी करायचंय. ते जो गोल एक राहतं ना तोपर्यंत कुटुंब एकत्र राहतं. ज्या दिवशी कुटुंबातल्या लोकांचे गोल वेगवेगळे होतात म्हणजे त्यांचं ध्येय वेगवेगळं होतं विचार करण्याची, तेव्हा ते कुटुंब सेपरेट होतं. आणि झालंही पाहिजे योग्य ठराविक वेळी कुटुंब वेगळं पण झालेलं काही वाईट नाही आहे प्रेमाने, कारण त्यांनी परत तुमचे नवीन वाटा सुरू होता आणि तुम्ही पुढे जाता आयुष्यात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असं असू शकतं की आमचं कुटुंब एकत्रित राहण्यामाग योग्य वेळी विभक्त होणं पण एक कारण. ठीक आहे पुढचं. हा पियुष पांचरस यांचा क्वेश्चन आहे, माझं निकनेम काय आहे गणू दादा का, म्हणजे मला विचारलंय तुझं निकनेम काय आहे गणू दादा का, काय माझा टोपण नाव गणू दादा. अजय राजपूत, जॉब रिलेटेड का नाही टाकत तू ब्लॉग मध्ये वॅकन्सी. हा बाबा, हा प्रश्न मला जवळपास आहे ना 70% क्वेश्चन जॉब रिलेटेड होते, माझे आय टी रिलेटेड होते आणि मी काय माझं पॅकेज काय याच्या रिलेटेड जास्त क्वेश्चन लोकांना जाणून घ्यायचे हौस आहे. पण मी तुम्हाला सांगू का माझा हा आहे ना, तुम्ही समजून घ्या, हा जो चॅनल आहे ना हा फॅमिली ब्लॉग्स आहेत, फॅमिली ब्लॉग्स आहेत, हे टेक्निकल चॅनल नाही आहे, त्यामुळे मी इतर टेक्निकल गोष्टी डिस्कस करत नाही. तर त्यामुळं मला जेव्हा वाटतं जेव्हा माझ्या हातून येतं तेव्हा मी बोलतो त्या गोष्टींविषयी, पण मला जॉब माझं काम माझी टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी मला बाजूला ठेवून मग मी ब्लॉग बनवतो, तर त्यामुळे मी जास्त अवॉइड करतो बोलणं. पुढची गोष्ट. आसाने हेमंत, माझं लग्न कधी होईल. चांगले सुनील, तुझ्या मित्राचा प्रश्न आहे, माझा पण मित्र आहे, जेव्हा तू स्वतः रेडी होशील लग्न करायला. हा प्रश्न सुनीलच्या क्लासमेटने विचारलाय हेमंतने, माझं लग्न कधी होईल म्हणून. भाऊ तुझं लग्न तेव्हा होईल तुझं लग्न तेव्हा होईल जेव्हा तू लग्न करशील. पुढचा क्वेश्चन. योगेश जाधव पाटील, तुमचे शिक्षण काय झालेले आहे आणि तुम्ही वर्क फ्रॉम होम करता तर पॅकेज किती आहे. हे माझ्या जॉबच्या रिलेटेडच आहे आणि शिक्षण माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय आणि मी कम्प्युटर इंजिनियर आहे आणि माझं पॅकेज मी नाही सांगू शकत, तुम्हाला अगोदर सांगितलंय. ठीक आहे. हनुमंत, भावा तुला पुण्यात राहायला आवडते का तुझ्या गावात. तुम्हाला काय वाटतं आमचे ब्लॉग बघू आम्ही कुठं खुश तुम्हीच उत्तर द्या, कुठं कुठं तुम्हाला वाटतं आम्ही जास्त खुश आहे, जास्त हॅप्पी आहे, जास्त आनंदी आहे. पुढचा प्रश्न. जगताप साक्षी, सुनील दादाचं लग्न डेट. सुनील दादाचं लग्न कधी आहे पुढचा सांग ना काहीतरी. सांगितलं ना ऑलरेडी. युवन भाऊच्या लग्नाच्या नंतर आपण ते सांगू. सांगू आम्ही तुम्हाला लग्न कधी ते, काळजी करू नका. सगळे संपले क्वेश्चन संपले तर सगळे क्वेश्चन संपलेले आहेत. धन्यवाद. कसं वाटलं मम्मी किवेने? सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद माना. हा, ज्यांचे प्रश्न घेतले नाही त्यांनी राग मानू नका, मानू नका. परत एकदा तरी तरी असंच परत एकदा म्हणू आम्ही ब्लॉग, तुमचे राहिलेले प्रश्न परत घेऊ. शक्य नाही. आता कसं झालंय जास्त लोक बघता ना, जास्त पण नाही पण मग जेवढे बघतात ना त्याच्यात आम्हाला नाही देत आहेत तेवढा वेळ किंवा तेवढे रिप्लाय किंवा तेवढे क्वेश्चन नाही घेत, त्यामुळे निवडक प्रतिक्रिया घ्या द्यायच्या म्हणून आपण केलंय ना सगळ्यांचं मत. तर लाईक शेअर सबस्क्राइब, बाय बाय. डायरेक्ट शॉर्टकट आणला तिने, पाहिलं किती आवडते ब्लॉग त्याच कारणामुळे ते ब्लॉग नाही म्हणून. हा ठीक आहे, आता हे 1 ग्रॅमचं 1 तोळा करायचं आहे, प्रयत्न करत जरा ब्लॉगला. ठीक, हे मराठी चॅनल मी पायलसाठी सुरू केलं आहे, मला असं वाटलं होतं की पायल मराठी ब्लॉग बनवल, दररोज व्हिडिओ टाकल, काही ना काही करल आणि चॅनलला पुढे घेऊन जाईल, पण सध्या तर 99% मला एफर्ट घ्यावा लागत आहे, पण हळूहळू पायल घेईल है ना. ठीक आहे, तर आय होप तुम्ही पण एनकरेज करा पायलला ब्लॉगिंग करण्यासाठी, डेली पण ब्लॉग बनवू शकते मराठी. ठीक आहे, बनवून बघ ना 7-8 दिवस.
ठीक आहे, बाय बाय, भेटूया पुढच्या वेळी. बनवायला बनवीन. बाय बाय. कोणाला? मी नाही करणार एडिट, पण तूच. चल भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.